कधी मुंबईत भी एवढ्या ट्रॅफिक मध्ये नाही फसलो आपण. अरे काय आपले निलेश भाऊ ढोल्या उंबरानं, तर त्याचा पार्ट टू घेऊन येतोय थोड्याच दिवसात तुम्हाला आरएफसी प्रोडक्शनला, तो बघायला भेटेल. विकी भाग्या. ओके ओके ओके, थांबा काय विषय नाही. मित्रांनो, विकी भाग्यानी पावरी तो स्टुडिओ आसावरी म्युझिक स्टुडिओ. बोला ना तुम्ही, बोला. पहिल्या सॉंगला कसं जास्त आहे ना, असं तारपाचाच यूज केलंय, तारपाटोनचा. तुझा डोरेमॉन आहे का? छान आहे, छान आहे. दाखव शूज कुठे घेतली. आम्ही न्यू शूज घेतले बर का. तुझा नात तुझाच आहे फक्त बर का. तर मित्रांनो, झाले आहेत 7:30 आणि तुम्हाला जसं की काल बोललो, चाललोय आपण निलूबाईकडे, राजूबाई आणि आपण हिंगवा बरोबर ना राजूबाई, आणि तिथून मग पुढे मालेगावकडे निलूबाईला घेऊ. तिथून निलूबाई आणि मला वाटतं पावरकर येतो वाटतं, सो त्यांना घेऊन मग जायचं आहे. सो भेटू. टाइम काय झाला? काही माझे 8:15 झाले आता. डीएम नाना सांगताय म्हणे इंदरमाळ्याचं जे शूट झालं होतं ना, नाईटचा नाही का, माऊल्या होत्या तर ती जागा आहे, तर पूर्ण आता गवत आहे तिथं नाही का. निलू नाना आणि निलू नाना काय म्हणजे कोणत्या पावरी आहे का? त्याच्यात मागच्या वेळेस कसं आपण पावरी वगैरे युज नाही केली ना, यावेळेस काही स्पेशल असेल तर सांगू नका, कारण की मी तो उद्या सोडून टाकेल नाही का. काही विषय नाही स्पेशल, आपण म्हणजे स्पेशलच आहे पण मग त्याची रिलीजिंग नंतर करू. ओके ओके. आणि आपले पावरकर दादा आहे दरेगावचे, आणि गणू नाही आला आपल्या सोबत कारण की गणूला थोडं काम होतं. सो जाऊ आता मालेगाव, भेटू मालेगाव मध्ये. अवघड ना, किती मोठा आहे तो. बापरे बापरे. सो फायनली मालेगाव मध्ये पोहोचलो आपण, टाइम झाला आहे, टाइम झाला आहे 11:22. अरे यार चवीमध्ये आले, तर टाइम झाला आहे मित्रांनो 11:22 आणि आता आपण आहेत मालेगावमध्ये आसावरी स्टुडिओ काहीतरी. विकी भाग्यानी पावरी नाही का ते गाणं जर ऐकलं असेल तुम्ही, तर त्याचा स्टुडिओ वाटता. आपण आता आहे गाडीत बसू आपण, कारण की इथं चालू आहे रेकॉर्डिंग.
सो बसू आपण तोर गाडीत. मालेगाव आपण याच्या आधी मित्रांनो आपलं दुकानाचं काउंटर वगैरे घ्यायला आलो होतो, नाही का? दुकानाचे काउंटर आणि त्या मांडण्यांना घ्यायला आलो होतो. आता त्याला झालं जरा बरेच दिवस झाले, म्हणजे तुम्हाला बजेटमध्ये जर काउंटर दुकानाचं नाही का काउंटर मांडणे असताना त्या इथं भेटून जाता, नाही का? म्हणजे चांगलं पण भेटता पण बजेटमध्ये नाही का म्हणजे थोड्या क्वालिटी थोडी अशी राहते, ठीकठाक राहते, मग ती क्वालिटी बी भेटते, चांगली पण भेटते, पण मग बजेटमध्ये पाहिजे असेल तर ते आपण ज्या की आपल्याकडे भेटत नाही, त्याच्यामुळे मग आपण लोक इथे येतात, नाही का, मालेगावला. सो ठीकठाक क्वालिटीचे भेटून जाता, प्राईस पण जरा व्यवस्थित राहते, नाही का? काय टेन्शन नाही. ही पोलीस लाईन आहे ॲक्च्युली. आपण आता पोलीस स्टेशन आहे ना त्याच्यामध्येच तो राहतो तो मुलगा वाटतं. पोरं सांगतायत त्याचे वडील वाटतं पोलीसच आहेत, म्हणून ते इथं त्यांचं हे क्वार्टर वगैरे असतील काही तर इथंच त्यांनी स्टुडिओचा सेटअप केला, नाही का? सो असा काहीतरी सीन आहे. आणि विकी भाग्यानी पावरी जे की तुम्ही बघाल, नाही का, तोच स्टुडिओ आहे. No, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on तारपाटच युज केलाय, तारपाटोंचा. पण यावेळेस आहे ना थोडस वेगळ्या काहीतरी वेगळ्या पॅटर्न मध्ये घुसले. मी काय म्हणतो याचं नाव काय मित्रांनो? विकी भाग्यानी पावरी तो स्टुडिओ आसावरी म्युझिक स्टुडिओ फेमस आहे, नाही का? बरोबर ना, फेमस आहे. आपण त्या दादा येस 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 तेच ना. नाही मला माहित होत इथलं, पण हे विकी भाग्य हे जोडी नव्हती ना माहिती. मित्रांनो आता चाललोय नाश्ता करायला, टाइम झालाय 2 आणि गाणं जवळजवळ झालंय, नाही का? थोडं बाकी आहे, रेकॉर्डिंग झाली पण अजून मिक्स मास्टरिंग अजून नाही होणार. मालेगाव फास्ट सर्व्हिस आहे, नाही का? आमची फास्ट सर्व्हिस भारी भारी. तर मित्रांनो तुम्हाला काल बोललो मी जसं की आपण चाललो होतो मालेगाव. सो मालेगावला आलो आणि स्टुडिओ बघितला तुम्ही. मला ॲक्च्युली माहीत नव्हतं का कुठं चाललो आहे. नंतर आमची चर्चा झाली, आपण जे तुम्ही विकी भाग्यानी पावरी गाणं जर ऐकलं असेल, म्हणजे ऐकलंच असेल ते, तर हा दादा आहे, हा आहे विकी आणि हा भाऊ आहे, हा आपला भाग आहे. तर तुम्ही जे गाणं बघितलं असेल आणि आसावरी म्युझिक स्टुडिओ तिथं आहे आपण, जे गाणं की लय म्हणजे आपल्या गाड्यांमध्ये ते गाणं काय मस्त, नाही का? सो ते यांचंच गाणं आहे. 13 मिलियनला ते टेकलेलं आहे आय थिंक माझं, बरोबर ना? 13 मिलियनला टेकलेलं आहे. तर मस्त गाणं आहे भावा, आणि म्हणजे खूप फॅन आहेत तुमचे, पण ते आले नाही. आता कॉल झाला महेंद्र आपला, आमच्या तुमचे खूप फॅन आहेत, नाही का, आमच्याकडे, पण ते आले नाहीत, नाही का? तो एक मित्र होता तो नाशिकमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपले निलेश भाऊ ढोल्या उंबरानं तर त्याचा पार्ट 2 घेऊन येतोय थोड्याच दिवसात तुम्हाला RFC प्रोडक्शनला तो बघायला भेटेल. सर काय सांगायचं काय नाही, भेटून भेटून छान वाटलं, नाही का? तुमचे गाणं आमच्या गाण्यांमध्ये काय मस्त, नाही का? नाईटला तुमचेच गाणे फुल धमाका राहतो, नाही का? चालेल, भेटू मग मित्रांनो आता पुढे. Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left.
तर मित्रांनो फुल ट्रॅफिक मध्ये अडकलोय आपण आता कळवणला. किती वेळ लागतो काय माहित. आता कधी मुंबईत भी एवढ्या ट्रॅफिक मध्ये नाही फसलो आपण. अरे काय मुंबई गेलो होतो मित्रांनो, मुंबईत सुद्धा एवढ्या ट्रॅफिक मध्ये फसलो नाही आपण, कळवण मध्ये फसलोय नाही का. फायनली निघलो मित्रांनो बाहेर, नाही का ट्रॅफिक पाहिली ना का, लय डोकं जाम होऊन जातं नाही का. मी तुम्हाला सांगितलं मुंबईला गेलो होतो ना चेतन आपण, तेव्हासुद्धा नाही अडकलो नाही का एवढ्या ट्रॅफिकमध्ये. एवढी ट्रॅफिक होती कळवणमध्ये कारण की आज वाटतं बाजार होता ना, सो त्याच्यामुळं आपली पब्लिक मागे येते सगळेजण गाडीच्या बाहेर होते नाही का, गाड्या वगैरे साईडला करत होते. अरे काय आहे, अरे म्हणलं मुंबईला गेलो तेव्हा बी एवढी ट्रॅफिक मध्ये ना अडकलो यार. काय तर फायनली निघालो मित्रांनो बाहेर आपण, आणि आता निलू नाना त्यांना सोडू आणि निघू बरोबर ना निलू नाना. हा तर चालेल मग मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता इथेच कारण की आता कॅपॅसिटी नाही पुढं व्लॉग करायची, सो चालेल मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.